बनना चाहिए हो। जय भीम, मी हंसिनी, सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका, हा लोहा शहर एवढं या ठिकाणी दहशत आहे बौद्ध समाजावरती की गेल्या 5-6 वर्षाचा इतिहास पाहता या ठिकाणी बौद्ध वस्तीवर हल्ला करणे काय, बौद्ध विद्यार्थ्यावर, नागरिकावर, युवकावर हल्ला करणे काय, बहिष्कार टाकणे काय, असे प्रकार या लोहा शहरामध्ये वाढलेले आहेत। एवढेच नव्हे तर मागच्या वेळेस शिवजयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं का लावलं म्हणून अख्ख्या वस्तीवर दगडफेक करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी लोकांना जखमी करण्यात आलं। पण या ठिकाणचं जे प्रशासन आहे, या ठिकाणी जे आमदार आहेत, या ठिकाणी जे खासदार आहेत, या लोकांचं पोलीस प्रशासनाला तसेच येथील जातीयवादी हे जे काय धर्मांधतेने बरबटलेले लोक आहेत, जातीयवादी लोक आहेत, यांना आशीर्वाद आहे असं दिसून येत आहे। कारण दिवसेंदिवस ह्या घटना वाढत चालल्यात। असंच जामगा शिवनी या ठिकाणी एका युवकावर भर रस्त्यावर कुऱ्हाडीने मारहाण केली, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि एवढा दहशत निर्माण करणारा हा प्रकार होता की त्या ठिकाणी जसं काय बौद्ध लोक या ठिकाणी राहू नये, जगू नये, बौद्ध लोकांना या ठिकाणी राहण्यास जगण्यास परवानगी नाही, अशा प्रकारची दहशत या लोकांनी या ठिकाणी केलेली होती। भर रस्त्यामध्ये गल्लीत जाऊन त्या विद्यार्थ्याला मारहाण केली, तो जखमी आहे आपण पाहू शकता। आज त्याच्या निषेधामध्ये लोहा शहर संपूर्ण बंद ठेवण्यात आलेलं आहे। सर्वपक्षीय संघटनांनी या ठिकाणी बंद पुकारला, यामुळे आज आपण पूर्ण लोहा शहर बंद पाहू शकता। आणि या ठिकाणी जे क्रांतिसूर्य बुद्धविहार आहे, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। यांच्या या ठिकाणी पॅंथर, युवा पॅंथर दीपक केदार, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले, शिवा नरंगले, असे अनेक नेते या ठिकाणी आलेले आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे बंद पुकारलेलं आहे। मला एक प्रश्न सर्वांना विचारायचा, बंद पुकारल्यानंतर जो काय आज राजकीय स्टंट होईल, यानंतर त्या समाजाला किंवा त्या युवकाला न्याय मिळेल का, हा एक फार मोठा प्रश्न आहे। दरवर्षी दरवेळेस ज्या ठिकाणी आंदोलन होतात, अन्याय होतात, अत्याचार होतात, त्या ठिकाणी आंदोलन होतात, रस्ता बंद होतो, नेते येतात, नेते निवेदन देतात, पोलिसांना निवेदन देतात, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात, परंतु त्याचं पुढं काय झालं याचा कोणीही निर्णय घेत नाही, कुठेही त्याचं फॉलोअप करत नाही, या ठिकाणी काय होतं आपण पाहूया। ठिकाणी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल प्रधान आहेत, त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत। नांदेड लोहा शहर या ठिकाणी बंद झालं आहे, तर नेमकी काय प्रकार आहे आणि काय घडलेलं आहे? घटना अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे। अक्षरशः कुऱ्हाडीनं वार केलेले आहे, डोक्याचे दोन भाग झालेले आहेत। गणेशवर औरंगाबादच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले, त्याच्या कानाच्या डाव्या बाजूचा जो डोक्यातला पूर्ण भाग सुजलेला आहे, फ्रॅक्चर आहे, त्याचा मेंदू पूर्णपणे फाटलेला आहे, मायक्रो वेन त्याच्या तुटलेल्या आहेत, त्या सगळ्याचं ऑपरेशन डॉक्टरनी काल झालेलं आहे। तो क्रिटिकल आहे, पुढचे 48 तास हे अति दक्षता विभागामध्ये तो क्रिटिकल असणार आहे आणि 48 तासामध्ये आता बघू आपण गणेशवर काय उपचार होतात आणि काय त्याला त्याची बॉडी रिस्पॉन्स करते एकूण या सगळ्या ह्याला। बरं, याच्या मागे कुणाचा हात किंवा काय धर्मांध शक्ती या ठिकाणी जे आहे, जातीयवादी लोक आहेत, ह्या लोकांचा उद्रेक झाला असं वाटतं का? नाही नाही, नक्कीच ह्याला पार्श्वभूमी आहे, मोठी पार्श्वभूमी आहे। शिवनी जामगाला मोठा इतिहास आहे, आंबेडकर जयंतीच्या कारणावरून तिथं 2010-11 मोठ्या दंगली झालेल्या आहेत, मोठे भांडणं झालेली आहेत। प्रत्येक वेळेला जयंतीला असेल, कुठलंही धार्मिक असेल, सामाजिक काम असेल, बाबासाहेबाचं गाणं वाजण्यावरून लाईट तिथं जातात, तिथला कार्यक्रम होत नाही, मिरवणूक तिथून जाऊ दिली जात नाही। आणि हा आतापासूनचा नाही, 10 वर्षापासूनचा वाद गणेश या सगळ्यामध्ये लीड करायचा आणि हे ठरवून कट होता आणि त्याच्यामुळं भांडण संदीप दुधवलसोबत होतं, पण मारलं गणेशला। त्याच्यामुळं आम्ही पोलिसांना हेच सांगितलं की आपण त्या पद्धतीनं बघा, ह्यामधले जे आरोपी आहेत सगळ्यांवर ॲट्रॉसिटी अगोदर दाखल झालेली आहेत, पोलिसांनी अगोदर कुठलीही पावलं उचलली नसल्यामुळं, गांभीर्यानं घेतलं नसल्यामुळं आज जीव गणेशचा जीव धोक्यात आलेला आहे। आज नांदेड शहर, सॉरी लोहा शहर बंद केलं, यामुळे कुठला प्रश्न उत्तर मिळू शकेल का आपल्याला? नाही, बंदनं कुठलं उत्तर मिळणार नाही। बंद ही प्रशासनावर एक वचक आहे, आंबेडकरी समाजाची, आंबेडकरी चळवळीची एक ताकद म्हणून या ठिकाणी लोहा शहरातल्या सर्व आंबेडकरी लोकांनी ह्या बंदची हाक दिली होती। आम्ही ह्या बंदमध्ये आलो, बंद अत्यंत कडकडीत झालेला आहे, शांततेत झालेला आहे, पण ज्या मागण्या आहेत त्या मागण्या हे प्रशासन, हे सरकार मान्य करणार आहे की नाही ते बघूया ना आपण। या ठिकाणी आपण आता राहुल प्रधान यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात, आणखी काय प्रतिक्रिया घेऊया? पाहता सम्यक न्यूज लाईव्ह।
बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सब्सक्राइब करा।